नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, मंत्रिमंडळाचा निर्णय नुकताच जाहीर झालेला आहे। या निर्णयामध्ये महाराष्ट्रातील 5 महानगरपालिकांच्या निवडणुका या कशा पद्धतीने होणार आहे यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिका वगळता इतर सर्व महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला। यामुळे अनेकांची गणित ही चुकलेली आहेत। कशा पद्धतीने आतापर्यंत प्लॅनिंग चाललेलं होतं त्या सर्व प्लॅनिंगवर आता पाणी फिरलेलं आहे आणि आता पुन्हा प्रत्येक पक्षाला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये या 5 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। त्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सुद्धा समावेश आहे। गेल्या महिन्याभरापूर्वीच निवडणूक आयोगाने एक सदस्यीय निवडणूक जे पद्धत आहे, एक सदस्यीय वॉर्ड या पद्धतीला मान्यता दिलेली होती, त्यानुसार वॉर्ड रचना करण्यास सुरुवात केलेली होती। मात्र महाविकास आघाडी सरकारने जी आजची बैठक झाली, या आजच्या बैठकीमध्ये 3 सदस्य प्रभाग पद्धतीला मंजुरी दिलेली आहे। गेल्या वेळी ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये 4 सदस्यांचा प्रभाग होता आणि त्या 4 सदस्य प्रभागाला मध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळे 4 प्रभागाला सर्वच पक्षाकडनं विरोध होता अशी चर्चा सुरू होती। 4 प्रभाग नको, त्यामुळे एक सदस्यीय वॉर्ड जर असेल तर त्याला तरी चालेल। मात्र अनेकांशी चर्चा केल्यानंतर हा कदाचित 2 सदस्यांचा वॉर्ड प्रभाग जो आहे हा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। आपल्याला आठवत असेल 2002 मध्ये सुद्धा 3 सदस्यांचा प्रभाग होता, त्यानंतर मात्र 2 सदस्यांचा प्रभाग हा महापालिका निवडणुकांमध्ये त्याचा अंमलबजावणी सुरू झाली। 2017 ला मात्र भाजपने 4 सदस्यांचा प्रभाग जो आहे हा अवलंबलेला होता, त्याच्यामुळे त्यांना फायदा वॉर्ड रचनेमध्ये झालेला होता। यंदाच्या निवडणुकीमध्ये 4 प्रभाग नको असे सर्वांनाच वाटत होते, त्यामुळे 2 प्रभाग होणार याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती। आणि आपल्याला जी आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार शिवसेना हा 4 प्रभागाला तयार होते, त्यांची काही हरकत नव्हती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा 4 सदस्यांच्या प्रभागाला तयार नव्हते, ते 2 सदस्यांच्या प्रभागावर ठाम होते, त्यांचा विचार होते। तर काँग्रेस पक्षाकडनं 1 सदस्य वॉर्ड जो आहे यासाठी त्यांच्याकडनं प्रयत्न केले जात होते। मात्र तिन्ही पक्षांमध्ये वेगवेगळे विचारसरणी असल्यामुळे कदाचित तिघांचंही नको, आपण चौथंच काहीतरी ऑप्शन ठेवूयात या दृष्टिकोनातनं 3 प्रभाग जो आहे हा याला शिक्कामोर्तब झालेला आहे असं काही जणांकडनं सांगितलं जात आहे। या सर्वांचा आता नक्की या 3 प्रभागामुळे नक्की कोणाला फायदा होणार आहे, 4 प्रभाग झाला होता तेव्हा भाजपला फायदा झालेला होता, 1 प्रभाग होता त्यावेळेस काँग्रेस सत्तेमध्ये होते, 2 प्रभाग झाला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त सीट मिळालेल्या होत्या, त्यामुळे आता या 3 प्रभागामुळे नक्की कोणाला फायदा होणार याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की 3 प्रभाग जर झालेला आहे याचा फायदा नक्की भाजपला होणार, काँग्रेसला होणार, राष्ट्रवादीला होणार का शिवसेनेला होणार, RPIला होणार का बहुजन पक्षाला होणार, याकडे वंचित आघाडीला किती फायदा होणार याकडे आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमची प्रतिक्रिया नोंदवा। आपण आतापासून निवडणुकीच्या तयारीसाठी आपणही तयारी करतोय। अनेक इच्छुकांनी आता बाशिंग खरंतर घेऊन ठेवलेलं होतं मागच्या महिन्यातच, कधी एकदाची प्रभाग रचना जाहीर होते आणि कधी आपण तयारीला लागतो। तसं अनेक पक्षाच्या जे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, यांनी तयारी सुरू केलेली होती, मात्र जे नवीन इच्छुक आहेत त्यांनी बाशिंग घेऊन ठेवलं होतं। आता मात्र ते बाशिंग डोक्याला बांधण्याची वेळ आलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात प्रत्येक पक्षाकडनं केली जाणार आहे। आपणही या चर्चेमध्ये सहभागी व्हावे यासाठी आम्ही आमचा फोरम आपल्यासाठी उघडा करून दिलेला आहे। आमच्या फोरमवर आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवा। आजचा प्रतिक्रियांचा विषय आहे 3 प्रभागामुळे कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार, तुम्हाला काय वाटतं याची प्रतिक्रिया आमच्या चॅनलवर तुम्ही द्या। आपण
आपल्या नावा तुमच्या नावासहित त्याच्यावर आपण चर्चा करूयात आणि येत्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत आपण असंच चर्चासत्र आमच्या माध्यमातून करत राहूयात. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.